निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या निवडणुकीत सर्वांनी सहभाग व्हावे व आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा विविध माध्यमातून जनजागृती करत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग हे निवडणुकीचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी हिंगोली मतदारसंघात 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होत आहे. यासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदानासाठी बाहेर पडावे व त्यांना मतदान केंद्र शोधण्यासाठी वेळ लागू नये यासाठी कळमनुरी तालुक्यात 345 BLO मार्फत मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करणे सुरू आहे. तर शहरात 17 BLO मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करीत आहेत. तसेच मतदान जनजागृतीकरिता रॅली, रांगोळी स्पर्धा, बॅनर तसेच स्वीप पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. नवमतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. गुलाब भालेराव, स्टार न्यूज, कळमनुरी.